मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो ती किंमत दिली पाहिजे आणि म्हणून केंद्रामध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत दिल्लीला. इथेही राज्यामध्ये सर्व काल मार्गक्रमण बंद होत्या, त्या बंद आहेत 3 दिवसापासून. त्यांची मागणी आहे की योग्य तो दर द्यावा आणि या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत. आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की किती दिवस हे आपण टाळणार, निवडणुका येत आहेत आणि अनेक गॅरंटी की केंद्राच्या आणि राज्याच्या वतीने सरकारचे लोक देत आहेत, भाषणं चांगली करत आहेत, परंतु त्यामधून सर्वसामान्याला काही मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी न्याय देण्याचं काम सरकारनं करावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या सरकारकडे करत आहे. आपल्याला माहिती आहे की फक्त वेळ काढूपणाचं काम हे सरकार करतंय. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव झाला, मी सांगितलं आपल्याकडे येऊन की या राज्याचे माजी मुख्यमंत्री जोशी साहेबांच्यावर बोलू दिलं नाही. काल बजेट मांडलं, त्याच्या आधी पुरवणी मागण्या होत्या, 11 सुरू झालं आणि 1 संपून टाकलं. या ठिकाणी विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतंय. कुठल्याही आमदाराला आम्ही सोडा, त्यांच्या सुद्धा आमदारांना मला संधी देत नाहीत, त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायची संधी देत नाहीत. काल अधिवेशनचं त्यांनी बजेट मांडलं, लगेच त्यांनी सभागृह बंद केलं. वेळ होता, एवढी मोठी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 पर्यंत 6 पर्यंत सभागृह चालू शकतात, परंतु हा त्याचा अर्थ मी सांगितलं ना की आम्ही सोडा, आम्ही विरोधक आहोत, परंतु सत्ताधारी आमदारांना सुद्धा या ठिकाणी बोलू दिलं जात नाही. एक टाईप प्लॅन प्रोग्राम त्यांचा आहे, अध्यक्ष महोदय फक्त ते तेवढं करतात आणि कामकाज संपवतात. आपण बघितलं, परवा दुपारी 12 हाऊस बंद केलं होतं, काल सुद्धा दुपारी 3 हाऊस बंद केलं गेलं, 2 मजे सुरू केलं, 3 बंद केलं. त्यामुळं एवढा लाखो कोटींचा खर्च करून सरकार फक्त फार्स करतंय या अधिवेशनाचा, याच्यामधून सर्वसामान्याच्या समस्या त्यांना ऐकाशा वाटत नाहीत. सरकारच्या पैशाचा चुराडा करून या अधिवेशनाचं फार्स म्हणून केलं जातंय. मोदी साहेबांचा कार्यक्रम सुद्धा तसाच आहे, खर्च सरकारचा आणि काम मात्र स्वतःच्या पक्षाचं करण्याचं, महायुतीचं काम करण्याचं काम हे करतायत. सगळी यंत्रणा, सर्व व्यवस्था सरकारी, प्रचार मात्र पक्षाचा हक्क चालू आहे, म्हणून तो कार्यक्रम आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.